आज आम्ही स्नो वर्ल्डला आले आहोत. हाय, मी प्राची तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल क्यून ऑफ द हाऊस मध्ये. तर आज आपण आले आहोत फिनिक्स मार्केट सिटी कुर्ला येथे. आम्ही विरार वरून निघाले होते ऑलमोस्ट 11:30 ला आणि आता दुपारचे 2 PM झाले आहेत, म्हणून पहिले मॉल मध्ये एंट्री करताच आम्ही लंच करून घेतलं आणि आता आम्ही स्नो वर्ल्डला आलो आहोत. तिकीट काउंटरवर तुम्हाला भेटणाऱ्या फॅसिलिटीज, राईड्सचे इन्स्ट्रक्शन दिले आहेत, त्याचप्रमाणे पर पर्सन एंट्री फीज 700 आहे. आमची एंट्री टाईम 4:15 होती. आमच्याकडे ऑलमोस्ट अर्धा तास होता फिरण्यासाठी, म्हणून तिकीट काढून आम्ही शॉपिंगला निघालो. हा मॉल फार मोठा आहे, एक पूर्ण दिवस सुद्धा तुम्हाला कमी पडेल. शॉपिंग करून आलो आणि बघतोस तर काय, एंट्रीसाठी भरपूर गर्दी होती. बरं झालं आम्ही अगोदरच तिकीट काढलं होतं, तरी एंट्रीच्या लाईनसाठी आम्हाला उभं राहावं लागलं. एंट्री करताच राईट साईडला सॉक्सचं काउंटर आहे. जर आपल्याकडे सॉक्स नसतील तर पर पेअर 50 रुपये देऊन आपल्याला सॉक्स खरेदी करावे लागतात. बाकी गमबूट, जॅकेट आणि हँड ग्लोव्ज आपल्याला ते प्रोव्हाइडेड करतात. जॅकेट, शूज घालून आणि आपल्या महत्वाचं सामान इथे काउंटरवर देऊन आता आम्ही इथे एंट्री केली आहे. सध्या गर्मी फार वाढली आहे, तसेच लहान मुलांचे वेकेशन सुद्धा चालू आहेत, म्हणून इथे फार गर्दी होती. एंट्री करताच थोड्या वेळ असं वाटलं की आपण इथे मुंबईला नाही तर एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी आले आहोत. आतमध्ये -10 टेम्परेचर होता आणि हळूहळू टेम्परेचर अजून कमी होत होतं. जर तुम्हाला या -10 थंडीमध्ये गरमागरम सूप किंवा चहा कॉफी प्यायचं असेल, आतमध्ये एक छोटं काउंटर आहे, तेथे तुम्ही पे करून तुमच्यासाठी कोणतंही ड्रिंक मागवू शकतात. इथे मी तुम्हाला एक सजेशन देईल की 2 वर्षाच्या खालच्या मुलांना प्लीज आतमध्ये घेऊन जाऊ नका. टियानाला आम्ही आतमध्ये घेऊन गेलो होतो, पण तिथे एवढी थंडी होती की ती फार रडू लागली, म्हणून कुणाल टियानाला बाहेर घेऊन गेला आणि ह्याच्या पुढचं एन्जॉय मी आणि युवान आम्ही दोघांनीच केलं. हे जे तुम्हाला खालती व्हाईट व्हाईट दिसत आहे ते रिअल बर्फ आहे आणि थोड्या वेळाने इथे स्नो सुद्धा पडू लागली होती. युवान आणि मी एकमेकांच्या अंगावरती बर्फ फेकत होते आणि खूप एन्जॉय करत होते. हे पहा, इथे पॅगविन सुद्धा आहेत. इथे एक लाकडी घर सुद्धा आहे. या घरामध्ये लाईट चालू होती, म्हणून घरात गेलं की थोडं गर्मी वाटत होती आणि युवान 10-10 मिनिटांनी त्या घरात जाऊन येत करत होता. इथे एंट्री करताच राईट साईडला आईस स्केटिंग होती, तर समोर स्ट्रेट गेलं तर आईस राईड सुद्धा होत्या. लहान मुलांना खेळण्यासाठी इकडे इग्लू आणि स्लाईड सुद्धा होत्या. इकडचं ॲड्रेस, फॅसिलिटी आणि ऑल इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. युवान पहिले या छोट्या स्लाईडवरती गेला आणि त्यानंतर आम्ही बाजूच्या मोठ्या स्लाईडवर सुद्धा गेलो. स्लाईडवर खूप मजा आली. मला ते शूट करता आलं नाही, कारण मी आणि युवान आम्ही दोघेच होते आणि आम्ही दोघेही एकत्र त्या स्लाईडवर बसले होते. हा जो समर बेअर दिसतो हा एकदम रिअल वाटत होता. मी जाऊन त्याला टच केलं तर एका सेकंदासाठी मला असं वाटलं की मी बर्फावरच हात ठेवला आहे. इकडचं टेम्परेचर एवढं कमी होतं की मला शूट करायलासुद्धा प्रॉब्लेम होत होता, कारण शूट करण्यासाठी मला हँडग्लोव्ज काढावे लागत होते आणि हँडग्लोव्ज काढले तर थोड्या वेळाने हात स्ट्रीफ होत होते. इथे युवान आणि मी आईस स्केटिंग केली, फार मजा आली. तुमचं जर इथे यायचं प्लॅन असेल आणि तुम्हाला जर आईस स्केटिंग करायची असेल तर तुम्ही स्नो वर्ल्डला एंट्री करताच पहिले आईस स्केटिंग करून घ्या. जर तुम्ही लास्टला करायचं ठरवलं तर तुम्हाला पुरेसा टाइम स्केटिंगसाठी भेटणार नाही. इथे युवान मला सांगत होता की फार थंडी आहे मम्मा, मी त्या हाऊसमध्ये जातो, आणि माझेसुद्धा हात फार स्टीप झाले आहेत. तर आता आम्ही एन्जॉय करतो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.